आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी, मला माहिती आहे ग, जे काय घडलं ते खरंच खूप विचित्र होत. तुला अंजलीची काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे ग, पण वहिनी तू विचार करून काही होणार आहे का? नको ग स्वतःला त्रास करून घेऊस. मलाच त्रास करून घेऊ नका असं म्हणताय? त्रास तर तुम्हाला व्हायला हवा. माझ्या लेकीशी असं वागलातच कस तुम्ही? मी काय केलं वहिनी? उगाच साळसूटपणाचं आवाहन नका वंच. मनातनं आनंदाच्या उकळ्या फुटत असतील आणि थोबाडावर वाईट वाटल्यासारखं दाखवताय. मला चांगलं माहिती आहे तुम्ही आणि तुमच्या लेकीनेच घडवून आणलंय हे सगळं. वहिनी काय बोलतेस, असं काही नाहीये. असंच आहे, तुमची ती लेख खालमुंडी पाताळ धुंडी पक्की आतल्या गाठीची आहे. तिच्या मनात काय चालू असतं ना हे ब्रह्मदेवाला सुद्धा कळणं कठीण. शेवटी डाव साधलाच तिने, तिनेच घडवून आणलंय हे सगळं. नाही वहिनी अग, असं बोलू नकोस. हे बघ, अंजलीच्या मनात असं पळून जाण्याचा काही विचार सुरू आहे याची जराही कल्पना सईला आली असती ना, तर अंजलीचं मन वळवण्याचा प्रयत्न केला असता, समजवून सांगितलं असतं तिनं. तुम्ही आता किती आणि काही बोललात ना, तरी माझा तुमच्यावर काडीचाही विश्वास राहिलेला नाहीये. मी आणि तुमच्या लेकीने माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. नाही अगं वहिनी, हे बघ, मला खरंच अंजलीची खूप काळजी वाटते. बंद करा ही नाटक वंच, काही काळजी बेजी वाटत नाहीये तुम्हाला? उलट माझ्या लेकीचं सुख ओरबाडून घेऊन मजाच येते तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा वंच, तुमच्या लेकीने माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय ना, मग तिचंही हे लग्न फार काळ टिकणार नाही. ललिता काय बोलतीस तू? मला वाटलं अंजली पळून गेली याचं दुःख झालंय तुला आणि या धक्क्यातून तू सावरली नाहीयेस म्हणून गप्प आहेस. तू तर साई आणि सईवरती आरोप करत सुटलीस. त्यांच्यावरती केलेले आरोप मी खपवून घेणार नाहीये. आणि काय म्हणालीस तू? सईनं अंजलीचं सुख ओरबाडून घेतलं. अगं उलट सईच्या आनंदावरती अंजली तिचा हक्क गाजवत होती आणि आयत्या वेळेला तिने माती खायची ती खाल्लीच. या सगळ्यात एकच बरं झालं की सईच्या मनामध्ये जे होत तिला जे मिळायला हवं होत तेच तिला मिळालंय. बरोबर आहे तुमचं. आजपर्यंत जे बोलत आला त्यापेक्षा वेगळं काही बोलत नाहीच आहात. सईचीच री ओढताय तुम्ही. मला तर वाटत या कटात तुम्ही सुद्धा सामील असणार आहात. कट? कसला कट? काय तोंडा लिहिल ते बोलतेस काय? मग काय आता काय बाबा, सई करोडपती माणसाची बायको झालीये ना, आता ती स्वतः तिकडे गेलीच आहे. त्याबरोबर आपल्या आईला, भावाला, मामाला सगळ्यांनाच बोलवून गेल तिकडे आणि तुम्ही सगळे राहाल त्या महालात आणि मी बसेन इथे एकटीच माझ्या लेकीची वाट पाहत. कुठे असेल माझी लेक? काय करत असेल, काय खात असेल, पीत असेल याची जरा तरी काळजी आहे तुम्हाला? तरणी ताठी पोरगी घर सोडून गेलीये आणि बापाला बाजीचीच बाजू घ्यायची.
मी घ्या सईची बाजू. मला माहितीये की सईनेच काहीतरी घोळ घातलाय. अंजलीला तिनेच कुठेतरी पळवून नेलंय आणि लपवून ठेवलंय. कुठे लपवलंय माहित नाही. पहिनी, सईला दोष देऊ नकोस. अगं तिनं काही केलेलं नाहीये. उलट अंजलीच्या सुखासाठी देवांशना तिने खरं काय ते सांगितलं नाही. देवांश किती विचारत होते तिला, तू माझ्यापासून काय लपवतीये सांग. पण नाही, सईनं एक शब्दही उच्चारला नाही. बहिणीच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करायला तयार होती. पण ऐन वेळेस अंजलीच पळून गेली. सई काय करणार. माझी मुलगी पळून गेली नाहीये, तुमच्या मुलीने तिला पळवून लावलंय. अग अंजली म्हणजे काय कुकुल बाळ आहे की सईनं सांगितलं तिला पळून जा की ती गेली पळून. आणि हे बघ, तुझी मुलगी कशी आहे ना हे तुला चांगलं माहितीये. ती काय करते, काय करू शकते हे सगळं माहितीये तुला. आणि बाप म्हणून मी काहीच केलं नाही असं तुला वाटत असेल ना, तर तसं नाहीये. तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे मी चौकशी केलीये, कोणालाच काहीच माहिती नाहीये. बरोबर बरोबर. चार पाच माणसांकडे चौकशी काय केली. झालं, संपलं, बापाचं कर्तव्य संपलं. आता मिळतच नाहीये म्हटल्यावर विसरून जायचं आणि शांत बसायचं निवांत. मला नाही तसं करता येणार. माझ्या पोटची पोरगी आहे ती. 9 महिने वाढवलंय माझ्या पोटात. कुठे असेल, काय असेल, त्या काळजीने झोप येणार नाही मला. ती नाही राहू शकणार तिच्याशिवाय. या जगाच्या पाठीवर जिथे कुठे असेल ना तिथून शोधून काढीन मी तिला. कोणीही माझ्या मदतीला नाही आलात ना तरी चालेल. तुम्ही करत बसा तुमच्या भाचीच्या लग्नाचं कौतुक. याच्यामध्ये सईची काहीही चूक नाही. नको काळजी करूस. देवा, असा लांब का उभा आहेस तू? सईच्या बाजूला उभा राहा ना. आता कायम तुला तिच्या सोबत तिच्याच बाजूला उभं राहायचंय आयुष्यभर. आता कसं